Bence. सॉरी. किती वेळा आणि मला सॉरी का म्हणतेस तू? कारण मला वाटतं तू मला समजून घेऊ शकशील. इतकी वाईट आहे का रे मी? इतकं चुकीचं वागते की सगळ्यांना खटकतं वागणं. रजनी, हा प्रश्न तू मला विचारण्यापेक्षा स्वतःला विचार. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुझं तुलाच कळेल सगळे तुझ्याशीच असं का वागतात ते. तू का असं वागतोस? कारण तू चुकीच्या विषयात शिरतेस आणि मग दुसऱ्यांनाही त्यात ओढवून घेतेस. कशाला काय मिळतं तुला हे सगळं करून? मला सांग, तुला जे मिळालंय त्यात तुला आनंद वाटत नाही का? तुझा जो सक्सेस आहे त्यात खुश राहा ना, सेलिब्रेट कर. मला पण करायचंय सेलिब्रेट, पण एकटीच करू सेलिब्रेट. जय, तुला आवडेल माझा आनंद माझ्या बरोबर सेलिब्रेट करायला? हो, मलाच काय, सगळ्यांना आवडेल. आपल्या ऑफिस मधले सगळे एकमेकांचं दुःखही वाटून घेतात, तर आनंद सेलिब्रेट करायला काय त्रास असणार आहे? पण मला तुझ्या बरोबर, फक्त तुझ्या बरोबर सेलिब्रेट करायचंय. मला घेऊन जाशील आज जेवायला? मला आज काम आहे. काम संपलं की जाऊ. मी सांगतो नंतर. अदिती, रजनी. एक्सक्यूज मी. अदिती, मला मान्य आहे आज आपला बाहेर जायचा प्लॅन ठरला होता. ठरला होता म्हणजे आता प्लॅन फिसकटलाय का मिस्टर जयराम? असं नाही म्हटलं. असं कोण म्हटलं प्लॅन फिसकटलाय म्हणून? नाही नाही, बोलण्याचा अर्थ तोच होता ना. नाही बघ, असं नाही आहे ते. म्हणजे बघ, ती रजनी, तिचा तो सक्सेस, ती एकटी असते ना आणि तिला तो सेलिब्रेट करायचा आहे कोणाबरोबर तरी, म्हणून तिने येऊन मला विचारलं. आणि मी अजून हो म्हटलं नाहीये ना तिला. पण तू नाही पण म्हटलं नाहीस ना तिला? हा, पण म्हणजे मी एरवी नाही म्हणतो ना तिला डायरेक्ट. किती वेळा कटवतो. पण आज तुम्हाला नाही म्हणणंही जमलेलं नाहीये मिस्टर जयराम. हो नाही, म्हणजे
अदिती, रजनी, हे बघ मी काय म्हणतो, आज आपण फक्त बघायला जाणार होतो ना, पैसे कुठे आपल्याकडे आहे, आपण फक्त बघणार होतो जाऊन, बरोबर? पण प्लॅनही तूच केला होतास ना. आता रजनी मॅडम सोबत बाहेर जायचंय म्हणून कारण देतोस तू. कारण नाही येते. नो इश्यूज. तसंही मलाच सगळे इश्यूज असतात ना. बघ तू उगाच रजनी जे काय बोलते ते मनाला लावून घेऊ नकोस. ती फक्त एक मैत्रीण म्हणून आज जे काही. मैत्रीण असेल ना ती तुझी चांगली मैत्रीण, म्हणूनच तर म्हणते मला काही इश्यू नाही. जा जा त्या रजनीशी बोल ना. अरे आणि इथे तू वेळ का वाया घालवतोयस, जा जा काम आवरून घे. जरा कोणी इमोशनल होऊन बोललं ना तर तुला नाही म्हणता येत नाही ना. नाही पण मी आत्ता आलो ना तुझ्याशी परत बोलायला. रजनी मॅडम सोबत बाहेर जातोय हे सांगायला आलास तू. जा 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 छान मस्त फिरा, छान शॉपिंग करा, डिनरला जा, जा ना. आणि ती फाईल तुम्ही दोघं एकत्र मिळून चेक करा ना. आता तुम्ही एकाच टीम मध्ये आहात ना जयराम, हो ना नवरे काका? हो. अदिती मॅडम मी तुम्हाला सांगायला आलो होतो, आज दुपारी तुम्ही सरांबरोबर बाहेर जाणार आहात तेव्हा तुमचा हाफ डे लागणार नाही, मला सरांनी तसं सांगितलंय. ओके. काय म्हणाले नवरे आत्ता? काही नाही. आणि सर दुपारी बाहेर जात आहे. हा म्हणजे जातोय. म्हणजे आपला आजचा प्लॅन आधीच फिसकटलाय आणि त्याला मी एकटा जबाबदार नाहीये. नाही तसं नाहीच आहे, ऍक्च्युली मी आता जे बोलले म्हणजे ते. ऐक जय, ऐक. मी मस्करी केली रे. रजनी काय काही काम होतं का? कामाशिवाय आपण बोलू शकत नाही का? हो म्हणजे मला तर आवडेलच. काय रे काय झालं? काही नाही, मी म्हणत होतो आज धमाल करूया मग आपण. मला जरा दिवाळीची शॉपिंग ही करायची आहे, मी नेमका त्यात कच्चा आहे. तुला सेलिब्रेट करायचं ना तुझा सक्सेस. जाऊ आपण बाहेर. थँक्यू सो मच.
मला शॉपिंगही करायची आहे दिवाळीची. तू मदत करशील? हो, म्हणजे काय. आणि जय, तू गोष्टी बघतोस कशाला नुसत्या, घेऊन टाक ना. हे बघ, मला तुला काहीतरी द्यायचंच होतं ना दिवाळीचं. सो तुझं आजचं हे शॉपिंग, माझ्याकडून दिवाळीचं गिफ्ट. कदम, काय झालं? तू शॉप पेनची पेन सापडत नव्हतं. जय, मग फायनल आपण आज जायचं शॉपिंगला. डन. आणि मग डिनरला पण जाऊया नंतर. शॉपिंगला तर जाऊ आधी, डिनरचं नंतर ठरवू. ओके, नो प्रॉब्लेम. वा रजनी, तू या दिवाळीत सगळ्यांच शॉपिंग करतेस. मग मी पण येतो ना बरोबर. हो, या ना काका, तिघ जाऊ आपण मस्त शॉपिंग करू. काका, या तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही, पण आज नको. माझा आणि जायचा प्लॅन ठरलाय आधीच. आणि ऍक्च्युली ना खूप उशीर होईल शॉपिंग करता करता. मग तुमची मुलं वाट बघतील ना घरी. काका, तुमच्यासाठी शॉपिंग करायला आपण नंतर जाऊया ना. नक्की जाऊया, पण आज फक्त मी आणि जय. काय चाललंय? प्लॅनिंग. मी आणि जय शॉपिंगला जातोय. हे बघा, इथे प्लॅनिंग करायचं नाही. नवरे, आपल्याकडे लग्न करायला बंदी आहे, डेटिंग करायला नाही. मी प्लॅनिंग करायला बंदी करतोय. हे बघा, इथे फक्त कामच करा. आणि आदिती मॅडम, तुम्ही आवरून घ्या, सर थोड्या वेळात निघतीलच. जय, काय झालं? जाऊया ना. जय, तू त्या नवऱ्यांचं टेन्शन घेतोयस? प्लीज, हे बघ, आपण एकमेकांबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकतो. आपल्याला कोणीही बंदी घालू शकत नाही, कोणीही अडवू शकत नाही. तसा काही नियम नाहीये कारण ऑफिसचा. जय, कळतंय का? आणि जय, मला खूप छान वाटतंय तू स्वतःहून म्हणाला शॉपिंगला जाऊया. थँक्यू. मी आलोच. लवकर आटप काम. हिरो बनायला गेला, खाली माती. हा,
पाहिलं सा दिदी, हे असं चाललंय गेले काही दिवस, पाहिलंच नव्हतं तुझ्या डोळ्यांनी. मला तर असं वाटत जय माझ्या हातून निसटत चाललाय. अदिती प्लीज, तू बोल ना एकदा जयशी, प्लीज. बोलावंच लागणार आहे. हां, मी आले जा. प्लीज बोल. येते. काय शॉपिंगला चाललायस तू? दिवाळीच्या शॉपिंगला चाललायस रजनी बरोबर? आता तुला आदितीची आवड पटत नाहीये काय रे? आधी ती तुझी आवड होती ना, मग आता तिची आवड तुला पटत नाहीये रजनी बरोबर चाललायस? अरे तिला काय वाटलं असेल याची काही कल्पना केलीस कधी? तू मला शिकवायला जाऊच नकोस. मी काय तुझी आदिती नाहीये तुझ्या ह्या भोळ्या चेहऱ्याला बळी पडायला? काय तू रजनी, आपण कामाशिवाय बोलू शकत नाही का? गप्पा मारूया. मार ना माझ्याबरोबर गप्पा. माझ्याबरोबर मार ना गप्पा. हा मार, माझ्याबरोबर गप्पा मार. आपण गप्पा मारूया. मार, मार ना गप्पा. का सुचत नाही ना आता माझ्यावर गप्पा मारायला? नाही नाही, तू बोलूच नकोस. अरे तुला खरेदी करायची ना, दिवाळीचं शॉपिंग करायचं ना, माझ्याबरोबर चल ना. चल चल माझ्याबरोबर चल, मी तुला लिस्ट देतो दिवाळीच्या फराळीची, आणि फराळ करायला सुद्धा बसवतो तुला. मी उगाच हायपर होतो. एक मिनिट, मी हायपर होतो? मी हायपर होतो? मी हायपर होतो? देवा, काय हा माणूस आहे बिचारी. ती भोळी बायको तुला मिळाली, अजिबात तिची किंमत नाही तुला. जे तू असं नव्हतंस रे, त्या रजनीचं सक्सेस साजर करायला चाललायस तू. तिच्या सोबत चाललाय वा, आणि तुझी एकटाच चाललायस. आणि म्हणे मी आहे, म्हणे मी आहे तू होतो काका. मी? अरे काय काका, काय काय चाललंय? अनर्थ झालाय. तिला काय सांगताय? तिच्यामुळेच झालंय सगळं. तू एक शब्द बोल नको. काका काका काका, एक मिनिट एक मिनिट. जय, अरे मी तुला हेच सांगायला आले होते की आज मला सरांसोबत जावंच लागेल, कारण खूप महत्वाचं काम आहे. काय काम आहे? सरांनी सांगितलं की की महत्वाची मीटिंग आहे म्हणून जावं लागेल. अगं तू त्याला जा विचारायला सोडून तो तुला काय उलटे प्रश्न विचारतोय? काका मी एक शब्द बोलू नकोस. तू बोलायला देत आहे कुठे? जय, बोलण्यासाठी काही राहिलंय का? काय राहिलंय? काही राहिलेलं नाही बोलण्यासारखं. अगं आदिती, तू तिकडे मीटिंगला चाललीस आणि हा रजनी सोबत सक्सेस एन्जॉय करायला चाललाय तिच, आणि एकटा चाललाय. हो जाऊ द्या त्याला, मला विचारूनच जातोय तो. अहो त्याने रजनीला टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण ठीक आहे आता जाऊ दे त्याला. आणि रजनीला जर का तिची सक्सेस पार्टी त्याच्यासोबत एन्जॉय करायची असेल तर काय हरकत आहे? जय सॉरी. अरे तुला आणि रजनीला एकत्र बघितलं आणि म्हटलं थोडीशी गंमत करूया म्हणून बोलले मी, सॉरी. आलं लक्षात? आलं लक्षात? अजय आता लक्षात येत आहे. राधिकाने बोललास तू? मला ना वेळ लागलाय काका. काय झालं? तुम्ही एवढी संधी दिलीत मला बोलायची की मला लक्षातच आलं नाही की मी माझा मुद्दा मांडला पाहिजे.
तुम्ही खूप वेळ दिलात ना मला बोलायला. मुद्देसूद सगळं ऐकून घ्यायला माझं म्हणणं काय ते कळत होतं का तुम्हाला? वेळ लागलाय मला. जय रे शांत हो जरा. तुला काय टेन्शन आलंय का? रजनी सोबत जातोयस म्हणून? यायच. पण त्याही पेक्षा घरी काय सांगायचं त्याच टेन्शन येत. डोंट वरी, मी कळवलंय घरी. शपथ, तुम्हा दोघा नवरा बायकोण मध्ये ना जगा वेगळं अंडरस्टँडिंग आहे. काहीच कळत नाही. चला चला, आता मला निघायचंय. तुम्ही आता निघा लवकर.